नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेखक राजेश मेशे ऑनलाईन आलेलो आहे. सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन यायचं आहे आणि आज आपल्याला मराठी व्याकरण एकदम तोंडपाठ कसं करायचंय, मराठी व्याकरणात पैकीच्या पैकी कसे मार्क्स मिळवायचेत आणि पोलीस भरतीमध्ये बघा मराठी व्याकरणाला खूप महत्व आहे आणि मराठीमध्ये जर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले तर तुम्हाला पोलीस भरतीचं पद मिळवण्यापासून कोणीच अडवणार नाही. आणि याच्यामुळे मराठी व्याकरण खूप सोप्या पद्धतीने करायचं असेल तर शॉर्ट ट्रिक्स आपल्या ह्या शॉर्ट ट्रिक्स पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी मी टाकलेल्या आहेत आणि अशा स्वरूपात आपले शॉर्ट ट्रिक्सचे आता लेक्चर होणार आहेत. शॉर्ट ट्रिक्स नुसार तुम्हाला मराठी व्याकरण मी तोंडपाठ करून देणार आहे. सर्व विद्यार्थी ऑनलाईन आले असतील तर लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे म्हणजे मी काय करणार आहे, तुम्हाला आज लेक्चर घेणार आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आज अवघड गोष्टी मी शिकवणार आहे, कारण सोप्या गोष्टी सगळ्यांनाच येत असतात, सगळे शिकवत असतात, पण अवघड गोष्टी कोणी शिकवत नाही. त्याच्यामुळे अवघड गोष्टी कशा सोप्या होतात त्या तुम्हाला आज मी दाखवणार आहे. मराठी व्याकरण खूप महत्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे अलंकार. आता बघा, आजचं लेक्चर तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू, एक डेमो लेक्चर असणार आहे. अशा स्वरूपात तुम्हाला अभ्यास करायचा आहे, म्हणजे कसं हसत खेळत अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये भीती वाटणार नाही. आणि आपलं शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तक सगळ्यालाच माहित आहे आणि वाचून बघा तुम्हाला काय होईल, मराठी व्याकरण कधीच विसरणार नाही. खूप मस्त स्वरूपात मराठी व्याकरण आपण टाकलेलं आहे. आता बघा, मराठी व्याकरणामधला अलंकार हा चॅप्टर मी का घेतोय, कारण हा चॅप्टर खूप कन्फ्युजिंग असतो. बरेच अलंकाराचे प्रकार हे सारखेच वाटतात, उदाहरणं सोडवायच्या वेळेस त्यांना परीक्षेमध्ये प्रॉब्लेम येतो. मग प्रत्येक जर उदाहरण, प्रत्येक जर प्रकार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे लक्षात ठेवला तर ते काय होते, अलंकार एकदम सोप्या प्रकारे होतो. त्याच्यामुळे अलंकारासाठी मी छोट्या ट्रिक्स बनवल्या आहेत, खूप छान छान ट्रिक्स बनवल्या आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचंय, रेडी असाल तर आपल्याला अलंकार हा सब्जेक्ट घ्यायचा आहे. अलंकार हा टॉपिक तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स नुसार मी तुम्हाला शिकवणार आहे. बघा खूप मस्त मस्त ट्रिक्स आहेत. बघा रामदास आठवले सर आहेत आपले, परत अजून दादा कोंडके आहे, परत अजून शाहरुख खान, अशा स्वरूपात खूप मस्त स्वरूपात आपलं अलंकार आज मी घेणार आहे आणि सगळ्या गोष्टी कशा तुम्हाला एकदम तोंडपाठ करून देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे डेमो लेक्चर आहे. अशा स्वरूपात बघा, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड प्रियकर प्रियसी अशा सगळ्या नवरा बायको अशा मस्त मस्त गोष्टी अलंकारामध्ये मी टाकलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला कोणताच अलंकार असा काय करायला लागेल, तोंडपाठ करायची किंवा रट्टा मारायची गरज लागणार नाही. सगळ्या गोष्टी कशा होत्यात, एकदम गोलीगत. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आणि कसं हसत खेळत अभ्यास करायचा. मराठी व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर आपले शॉर्ट ट्रिक्सचे एकदा पुस्तक नक्कीच वाचून बघा, तुम्हाला ते पोलीस भरतीसाठी वरदान ठरणार आहे. बघा अलंकारामध्ये बघा, खूप छान स्वरूपाचं मी तक्ता बनवलेला आहे. या तक्त्यानुसार तुम्हाला एक अलंकाराचा रूपरेषा समजेल आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला लेक्चरमध्ये शिकवेल की अरे बाबा हा अलंकार कसा लक्षात ठेवायची, याची ट्रिक्स कशी आहे, त्याची ट्रिक्स कशी आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज घेणार आहे. टेन्शन घेऊ नका, फक्त एक गोष्ट करा, जर व्हिडिओ आवडला तर लाईक सगळ्यांनी करायचा आहे आणि आपलं लेक्चरची बॅच ही डेमो लेक्चरची बॅच सगळ्यांनी जॉईन करायची आहे. बघा पहिला जो अलंकाराचे प्रकार आहेत ते म्हणजे शब्द अलंकार, अर्थ अलंकार. सगळ्याला असे माहित असते त्यामुळे तुम्हाला जास्त मी त्याच्यामध्ये डीप मध्ये घेणार नाही. शब्द अलंकार म्हणजेच बघा नावातच काय, शब्द अलंकार अर्थ अलंकार. बघा शब्द अलंकार म्हणजेच काय, ज्या शब्दानुसार त्या वाक्याला काय झालेली असती, एक गोडी निर्माण झालेली असती, एक सुशोभितपणा आलेला असतो, अशा अलंकाराला काय म्हणतात, अशा अलंकाराला म्हणतात शब्द अलंकार. पुढचा अलंकार आहे तो म्हणजे अर्थालंकार. अर्थालंकार म्हणजेच काय, एखाद्या वाक्याला एखाद्या पंक्तीला अर्थानुसार जर सौंदर्य प्राप्त झाले असेल त्याला म्हणायचं अर्थालंकार. बघा नावातच किती सोपा आहे, नावातच तुम्हाला ती गोष्ट समजू येईल. बघा आता शब्द अलंकाराचे प्रकार कोणते कोणते आहेत, यमक अलंकार आहे, अनुप्रास अलंकार आहे आणि श्लेष अलंकार आहे. हे जे प्रकार आहेत ते शब्द अलंकाराचे आहेत. नंतर अर्थालंकाराचे भरपूर सारे प्रकार आहेत, किती 20 ते 25 प्रकार आहेत अर्थालंकाराचे आणि तुम्हाला परीक्षेत त्याच्यावर प्रश्न पडतात. त्याच्यामुळे हे सगळे अलंकार तुम्हाला कसे असायला पाहिजेत, एकदम तोंडपाठ असायला पाहिजेत. आणि टेन्शन घ्यायचं नाही, लेखक राजेश मिश्री तुम्हाला सगळ्या गोष्टी तोंडपाठ करून देणार आहे. आणि शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तक ज्यांनी ज्यांनी वाचलं असेल त्यांना सर्वांनाच माहित आहे की किती हसत खेळत मराठी व्याकरण आपण अभ्यास करू शकतो. आणि पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही, मराठी व्याकरण फक्त आपलं
मराठी व्याकरणाचं शॉर्टकटचं पुस्तक वापरा, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. बघा आता पुढची गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे यमक अलंकार म्हणजे काय, अनुप्रास अलंकार म्हणजे काय आणि श्लेष अलंकार म्हणजे काय. या सगळ्या गोष्टीचे तुम्हाला ट्रिक्स घेणार आहे आणि सर्व जे तुम्हाला दिसत आहे बघा इथे हे सगळ्या गोष्टी जे दिसत आहेत ना त्या सगळ्या गोष्टीच्या ट्रिक्स आपल्याकडे आहेत आणि खूप मजेशीर स्वरूपाच्या ट्रिक्स आपल्या पुस्तकात मी टाकलेल्या आहेत. पहिला अलंकार आहे तो म्हणजे यमक अलंकार. आज तुम्हाला फक्त मी ट्रिक्स शिकवणार आहे, फक्त तुम्हाला डेमो देणार आहे की लेक्चर कशा स्वरूपाचे होणार आहेत. अशा स्वरूपात मी फक्त डेमो आज देणार आहे की अशा स्वरूपात आपल्याला लेक्चर घ्यायचे आहेत. तुम्हाला त्याच्यामुळे मी डिटेलमध्ये जाणार नाही की यमक अलंकार म्हणजेच काय असतोय, अनुप्रास अलंकार म्हणजे नेमका काय असतो, श्लेष अलंकार म्हणजे काय असतो, या गोष्टी मी न सांगतो तुम्हाला ट्रिक्स आज सांगणार आहे आणि ट्रिक्स नंतर तुम्हाला डिटेलमध्ये लेक्चर मी तुम्हाला नंतर घेणारच आहे. टेन्शन घेऊ नका. आणि ज्या विद्यार्थ्यांनी पुस्तक पाहिले नसेल त्या विद्यार्थ्यांनी आपले शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तक वाचा, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. तर सुरुवात करायची का विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरला. बघा पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे यमक अलंकार. आता बघा यमक म्हणजेच काय असते, बघा एखाद्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट ठिकाणी पंक्तीच्या विशिष्ट ठिकाणी काय झालेलं असते त्याच त्याच उच्चाराचे शब्द आलेले असतात. बघा जसं की आपण म्हणत असतो बस जसे तुम्हाला माहित असतात की रॅमिंग वर्ड, त्याला रॅमिंग वर्ड असं पण म्हणतात. असे तुम्हाला घडो पडो तुम्ही जे उदाहरणं भरपूर तुम्हाला पुस्तकामध्ये भेटतील पण त्याची तुम्हाला छोटी ट्रिक्स सांगतो. ट्रिक्स नुसार तुम्हाला ते कसं लक्षात राहते बघा. बघा रामदास आठवले सर असतात सगळ्यांनी डोळ्यापुढे चित्रांना आपले कोणाचे सगळ्यांचे लाडके रामदास आठवले सर, त्यांची प्रत्येक बोलण्याची स्टाईल जी असते ती कशी असते यमक अलंकार असते. कसं यमक अलंकारामध्ये ते बोलत असतात ते बघा. जर त्यांना यमक अलंकाराचं सांगायचं म्हणलं तर ते कसे म्हणतील बघा. बघा त्यांच्या भाषेमध्ये म्हणतो जर आवडलं तर लवकर लवकर सगळ्यांनी लाईक करायचं आहे. बघा रामदास आठवले सरानुसार आपण पाठ काय करत आहोत यमक अलंकार. यमक अलंकार आपण कोणानुसार पाहत आहोत रामदास आठवले सरानुसार. अशा स्वरूपात सगळे प्रकार आपल्याला प्रत्येक एका एका व्यक्तीनुसार पाहायचे आहेत. बघा रामदास आठवले सर कसे बोलतात, जसे भाजीला चव येण्यास टाकावे लागते नमक, जसे भाजीला चव येण्यास टाकावे लागते नमक, तसे समान उच्चाराचे शब्द आले की होतो यमक. अशा स्वरूपात बघा तुम्ही अशा स्वरूपात तुम्हाला रामदास आठवले सरांच्या भाषा शैलीमध्ये बोललो आहे. आणि जे रामदास आठवले सरांच्या सगळ्या ज्या कविता असतात ते यमक मध्ये ते बोलत असतात, त्याच्यामुळे यमक अलंकार तुम्हाला लगेच लक्षात येईल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेत तुम्हाला प्रश्न पडला की अरे बाबा यमक एखादं उदाहरण दिलं आणि तुम्हाला ते उदाहरण वाचलं की असं वाटलं की अरे बाबा ही तर रामदास आठवले सरांसारखी स्टाईल आहे. म्हणजे बघा एखादं उदाहरण दिलं आणि तुम्हाला असं वाटलं नमक यमक यमक नमक जडो पडो घडो मडो अशा स्वरूपात तुम्हाला जे शब्द वाटले तर तुम्हाला डोळे झाकून सांगायचे की बाबा ही रामदास आठवले सरांची कविता आहे आणि रामदास आठवले सर म्हणजेच काय आपली ट्रिक्स काय होते यमक अलंकार. बघा आता अशा स्वरूपात पुढचा अलंकार घेतला म्हणजे तो म्हणजे श्लेष अलंकार. श्लेष अलंकार म्हणजेच काय, शब्द अलंकारचा हा दुसरा प्रकार आहे श्लेष अलंकार. आणि श्लेष म्हणजेच काय तर डबल मिनिंग जे बोलणं असतं दोन अर्थाचं बोलणं त्याला म्हणतात श्लेष अलंकार. आता श्लेष अलंकारामध्ये काय बघा तुम्हाला एक छोटी ट्रिक सांगणार आहे ती म्हणजे आपले जे दादा कोंडके असतात बघा सगळ्यांचे लाडके, आपले सगळ्यांचे लाडके कोण आहेत दादा कोंडके आहेत. आणि दादा कोंडके बघा कसे कशा मिनिंग मध्ये बोलत असतात, डबल मिनिंग मध्ये बोलत असतात, एकाच शब्दाचे ते दोन अर्थ काढत असतात. त्याच्यामुळे श्लेष श्लेष अलंकार म्हणजेच काय दादा कोंडके. अशा स्वरूपात तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्हाला सांगायची गरज नाहीये. दादा कोंडकेचे तुम्ही पिक्चरचं नाव जरी वाचून बघा, पिक्चरचं नाव वाचा तुम्हाला लगेच लक्षात येईल पिक्चरचं नाव बघा काय आहे आणि तुम्हाला ते लगेच समजून येईल की एकाच शब्दाचे दोन अर्थ निघणे त्याला काय म्हणतात श्लेष अलंकार. आणि श्लेष अलंकाराची ट्रिक्स काय सांगितली आपले दादा कोंडके. दादा कोंडके म्हणजे श्लेष अलंकार. यमक अलंकार म्हणजेच कोण रामदास आठवले सर. श्लेष अलंकार म्हणजेच कोण दादा कोंडके. अशा स्वरूपात डबल मिनिंगचं बोलणं म्हणजेच श्लेष अलंकार असतो. आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी डिटेल्स मध्ये घेणार आहे ज्यावेळेस आपले लेक्चर होतील, ज्यावेळेस डेमो लेक्चर मी ज्यावेळेस तुम्हाला आणि अशा स्वरूपात तुम्हाला लेक्चर पाहायला आवडतील का नक्की लवकर लवकर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय की अशा सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. टेन्शन घेऊ नका सगळ्या गोष्टी मी कव्हर करणार आहे. बघा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे अनुप्रास अलंकार. अनुप्रास शब्द अलंकाराचा पुढचा प्रकार काय आहे अनुप्रास. आता नावातच बघा काय आहे प्रास म्हणजे त्रास होणे किंवा प्रयास करणे अशा स्वरूपात. आणि डोळ्यापुढे चित्रांना कोण आपले सगळ्यांचे आवडते शाहरुख खान. सगळ्यांचे आवडते कोण आहेत शाहरुख खान आहेत. आणि शाहरुख खान बघा एकदम प्रयास करत असतो त्रास होत असतो त्याला बोलताना
कसं बघा तो कसं करतो क 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 किरण बघा कसं करतो तो क क क क क क क किरण त्याला क शब्द त्याला बोलताय किरण शब्द त्याला लवकर बोलता येत नसतो त्याच्यामुळे तो क शब्दाची काय करतो पुनरावृत्ती करतो आणि अनुप्रास अलंकारामध्ये पण तेच होतं एखाद्या अक्षराची जर पुनरावृत्ती होत असेल तर त्याला म्हणतात अनुप्रास अलंकार म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पडला की अरे बाबा हा अलंकार कोणत्या प्रकारचा आहे तुम्हाला लगेच लक्षात येईल अरे बाबा हा हे तर शाहरुख खान सारखा आहे म्हणजे एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती झाली आणि शाहरुख खान बघा त्याला क क क क क क क म्हणता येत नव्हतं त्याच्यामुळे त्याला क म्हणताना त्रास होत होता त्रास म्हणजेच अनुप्रास प्रास म्हणजे प्रयास करत असतो तो प्रयास करणे म्हणजे प्रयत्न करत असतो बोलायचा पण त्याला तो शब्द निघत नसतो तो अक्षर बाहेर पडत नसतो त्याच्यामध्ये त्याला त्रास होत असतो असा हा अनुप्रास अलंकार अनुप्रास अलंकारामध्ये काय होत असतो एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत असते तर अशा स्वरूपात तुम्ही काय करा सगळे अलंकार सगळ्या गोष्टी कशा एकदम गोलीगट टोनपाठ करा तुम्हाला अजून छोटे एक उदाहरण देतो बघा चंदुकी चाचाने चंदुकी चाची को चंदी चमचीचे चटणी चटाई हे बघा तुम्ही एक उदाहरण सगळ्यांनी ऐकलं असेल त्याच्यामध्ये बघा च च च च च या च याची काय अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे आणि त्याच्यामुळे एक सौंदर्य प्राप्त झालेलं आहे त्याच्यामुळे अशा जे असे जे उदाहरणं असतात त्याला म्हणतात अनुप्रास अलंकार आणि बघा जिथं पुनरावृत्ती होते त्यावेळेस तुम्हाला लगेच लक्षात येईल क म्हणजे क क किरण म्हणणारा आपला कोण असतो शाहरुख खान असतो शाहरुख खान काय करत असतो प्रयास करत असतो त्रास होत असतो अनुप्रास प्रास त्रास अशा स्वरूपात तुम्ही ते लक्षात ठेवू शकता विद्यार्थी मित्रांनो कसं वाटत आहे लवकर लवकर सांगायचं आहे अशा स्वरूपात तुम्हाला सर्व अलंकार आपण तोंडपाठ करून घेणार आहोत टेन्शन घेऊ नका सगळ्या गोष्टी बघा तुम्हाला हे बघा दिसत आहे आर्ची पण दिसत आहे इथे बघा लव ब्रेकअप पण दिसत आहे इथे प्रियकर प्रियसी पण दिसत आहे नवरा बायकोच्या पण भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या पुस्तकात टाकलेल्या आहेत टेन्शन घ्यायचं नाही महाराष्ट्राचा भूगोल आहे बघा शॉर्ट ट्रिक्स महाराष्ट्राचा भूगोल हे शॉर्टकट मराठी व्याकरणचं पुस्तक आहे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी हे जे पुस्तक आहे ते वरदान असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच याचा उपयोग करा आणि पोलीस भरतीमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर या पुस्तकाचा नक्कीच वापर करा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे आपले बघा शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तक आहे शॉर्ट ट्रिक्स महाराष्ट्राचं भूगोल आहे शॉर्ट ट्रिक्स इतिहासाचं पुस्तक आहे शॉर्टकट मराठी व्याकरण आणि शॉर्ट ट्रिक्स भारत व जगाचा भूगोल असे सगळे पुस्तकं बाजारात उपलब्ध आहे तुम्हाला नक्कीच ते फायदेशीर ठरतील आणि महत्वाची म्हणजे मिशन ही जी मिशन खाकी ही जी पोलीस भरतीची बॅच आहे ती लवकरच युवराज सर लॉन्च केली आहे त्यांनी तर त्या बॅचला पण तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे तिथे माझे डेमो लेक्चर अशा स्वरूपात तुम्हाला डेमो लेक्चर पाहायला मिळतील त्याच्यामुळे लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या हा माझा जर तुम्हाला काय अजून काय अडचणी असतील प्रॉब्लेम असतील किंवा तुम्हाला रजिस्ट्रेशन सरांचा नंबर मिळत नसेल तर माझ्या नंबरवर पण रजिस्ट्रेशन करा किंवा याच्यावर मेसेज करा मी तुम्हाला सरांना कॉन्टॅक्ट करून देईल अशा स्वरूपात सगळे लेक्चर आपले कसे होणार आहेत एकदम गोलीगत होणार आहे टेन्शन घ्यायचं नाही आणि मराठी व्याकरणामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे आहेत शॉर्ट ट्रिक्स वापरा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तुम्हाला असा विचार केला असेल की अरे मला मराठी व्याकरण किती अवघड असते पण फक्त एकदा हे आपलं शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तक वाचा तुम्हाला आयुष्यात कधीच प्रॉब्लेम येणार नाहीत आणि सगळे मार्क कसे मिळतील एकदम पैकीच्या पैकी त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका नक्कीच अभ्यास करत राहा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचा मित्रांनो आताच आपण राजेश भिशे सरांचं जे आहे ऑनलाईन फ्री डेमो लेक्चर पाहिलेलं आहे आता याच्यानंतर मिशन खाकी ऑनलाईन बॅच जी आहे आपली त्या बॅचच्या अंतर्गत आम्ही ज्याप्रमाणे पहिल्यांदा तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे पहिले 3 दिवस जे आहे फ्री डेमो लेक्चर्स वायपी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरून आम्ही प्रसारित केलेले आहे जेणेकरून अजूनही काही जणांना जेव्हा डाऊट्स असेल की यांची जी टीचिंगची मेथड आहे ती कशा प्रकारची आहे किंवा आपल्याला यांनी शिकवलेलं समजतं का नाहीये तर ती शंका आता तुमच्या मनातून दूर झालेली असेल त्याच्यामुळे आता जे आहे उद्या सोमवार रोजी फक्त 1 दिवस वायपी अकॅडमी या चॅनलवरून जे आहे आपण फ्री डेमो लेक्चर्स मिशन खाकी ऑनलाईन बॅच अंतर्गत देणार आहोत त्याच्यानंतर जे आहे प्रत्येक कॅन्डिडेट्सला त्यांचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड दिला जाणार आहे त्याच्यामुळे आपल्याकडे अजूनही एक संधी आहे जर का आपल्याला या ऑनलाईन बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता कारण आता सोमवारपासून जे आहे डेली 4 लेक्चर्स मॉर्निंगला 2 आणि इव्हिनिंगला 2 अशा प्रकारचे लेक्चर्स आपण स्टार्ट करतोय शनिवारी देखील आपण लेक्चर्स घेतलेले आहे आज रविवार आहे रविवारी फक्त आपण गेस्ट लेक्चर या ठिकाणी अरेंज केलं होतं तुम्हाला जर का मिशन खाकी ऑनलाईन बॅच यामध्ये जॉईन व्हायचं असेल ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे या 2 नंबरवरती जे आहे संपर्क साधायचा आहे एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही विचारू शकता 3.5 महिन्यांची ही बॅच आहे
साडेतीन महिन्यांपर्यंत आम्ही जे आहे डेली तुम्हाला चार लेक्चर्स देणार आहोत. रविवारी फक्त आपला ऑफ असणार आहे आणि चार विषय म्हणजे पोलीस भरतीच्या लेखी पेपरमध्ये जे चार विषय विचारले जातात 25-25 मार्कांना ते म्हणजे मराठी व्याकरण आहे, अंकगणित आहे, बुद्धिमत्ता आहे आणि चालू घडामोडी आहे. या चारही विषयांचे चार लेक्चर्स डेली होणार आहेत साडेतीन महिन्यांपर्यंत आणि या साडेतीन महिन्यांच्या कोर्सची फीस आहे 1999 रुपये जी तुम्हाला गुगल पे किंवा फोन पे वरून भरावी लागणार आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती तुम्हाला जे आहे गुगल पे किंवा फोन पे करता येईल. चला तर मग तुम्ही जर का डिसाईड केलेलं असेल की मला पोलीस व्हायचं आहे तर तुमच्यासाठी आम्ही खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो आहे. गर्दीतून वर्दीमध्ये जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मिशन खाकी ऑनलाईन बॅच. त्याच्याकरिता तुम्ही आजच ऍडमिशन करा.